तेरे बाटी बाटी बकते हैं दादा फुटबॉल। तो मला असे लोक बोलतात की कोकणी अक्षय किंवा कोकणी म्हणजे कोकणातल्या याचं कोकणावर ना कसं नाव ठेव, पण माझा जे ब्लॉग वगैरे मी करतो माझ्या मजासाठी करतो, मी पैशाचा म्हणजे असा विचार नाही कोणाला की मी असा ब्लॉग बनवून पैसे कमवीन, मला जे म्हणजे आवड आहे मला ही ब्लॉग बनवायची। मला एक लोक विचारतात असा की किती पैसे भेटतात यूट्यूबवर, अक्षय किंवा कोकणी असं नाव ठेवून काय मतलब नाही, कारण की आपलं नाव आपला ब्रँड आहे, मी कमवायच्या आहे त्याने आलो आहे पहिली गोष्ट। नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव अक्षय शेडगे, तुम्हाला माहिती असेल। आणि मित्रांनो, आज मी आलो आहे मरीन लाईन्सला। मरीन लाईन्सला यायचं म्हणजे असं कारण काय नाही आहे, कारण की गावावर ना आल्यापासून मी एक पण ब्लॉग बनवला नाही, कारण की गावचे ब्लॉग भारी होते, म्हणजे गावाला ब्लॉग बनवा पण मजा येते असा, म्हणजे एवढी अशी हे नसतो, नॉईस नसतो, तेव्हा गावाला ब्लॉग बनवायला मजा येते। आणि मुंबईला आल्यापासून म्हणजे हा माझा पहिला ब्लॉग असेल मुंबईला आल्यापासून, कारण मुंबईला आल्यावरती ब्लॉग बनवायची एवढी ही नव्हती इच्छा नव्हती करत, म्हणजे गावच्या गावाला जी ब्लॉग बनवायची जी मजा आहे ना ती अशी म्हणजे गावी मुंबईला अशी वाटत नाही। म्हणजे मी इथे मरीन लाईन्सला ब्लॉग बनवा आलो, त्याचा पण काही ते मित्रांनो रिझन आहे, म्हणजे मला असं लोक विचारत होते की तू यूट्यूब चॅनल का चालू केलास, का होतं त्याच्याने, कसे पैसे येतात, काय पैसे कमवणार तू, म्हणजे ह्याच्यामध्ये मग थोडासा असे म्हणजे प्रश्न आहेत तुमचे, त्याचा मी थोडासा उत्तर पण देणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा। हाय हाय, इतना सुकून तुम्ही बघू शकाल का, इथं बारकी बारकी पोरं मजा घेत आहेत आणि मी एकटा सिंगल फिरतोय। क्या बात कर रहे रे बाबा, की मां का भोला चेहरा बघू शकता मित्रांनो, इथं गर्दी आता थोडी पण नाही आहे। आणि मी मित्रांनो मरीन लाईन्सला आलो, दुपारी आलो, कारण की दुपारी थोडी शांतता असते, म्हणजे एवढी गर्दी नसते दुपारची, म्हणून बोललो दुपारी जाऊया, कारण की संध्याकाळी आलो असतो ना मित्रांनो तर लय चावचावट असतो इकडे, म्हणून बोललो दुपारचा जातो। आणि ॲक्च्युली मित्रांनो मला इथे नाही ब्लॉग बनवायचा होता, मला मरीन लाईन्स एंडला ब्लॉग बनवायचा होता त्या साईडला, पण तिकडं अजय देवगण आला आणि ते शूटिंग चालू आहे, काहीतरी ॲड्सची शूटिंग आहे त्या साईडला, आणि म्हणून तर तिकडं म्हणजे एंट्री नाही आहे त्या साईडला, म्हणून बोललो ह्या साईडलाच बनवतो, कारण की इथं पण पब्लिक जास्त नाही, कारण की तिकडं एंडला कधी तुम्ही गेला असतात तर तिकडं बसायला वगैरे जागा चांगली आहे। मित्रांनो तिकडं अजय देवगणची शूटिंग चालू आहे आणि इकडं इम्रान हाशमीची शूटिंग चालू आहे। इंस्टाग्राम पे नाही भाई, यूट्यूब पे। यूट्यूब पे हां, यूट्यूब बड़ी ड्रीम है क्या ब्रो? ड्रीम तो बड़ा है भाई। मुझे अच्छा लगा यार। आपका नाम? अक्षय। मेरा नाम राज। नाम राज। अरे तो क्या करूँ ना, हाँ हम सच मारो आ जाएगा। अक्षय शेड के लिखा। अक्षय? हाँ करते रहो भाई, करते रहो भाई, सक्सेस मिलेगा यार। एक चीज़ मैं देखा यार, मैं स्टेडियम जाना चाहता था अकेले में यार, स्टेडियम जाना चाहता था अकेले में यार, ग्राउंड देखना पूरा मैदान, पर यार अंदर जा ही नहीं दे रहे। अच्छा नहीं जाते थे, बोल रहे टिकट लेके आओ फिर जाओ अंदर। नाही मित्रांनो मी इथे कधीच आलो आहे, म्हणजे भरपूर टाईम झाले इथे येऊन, पण अशी लोक जास्त अशी लोक भेटत होती मला, कारण की ते विचारत होती कोणता चॅनल आहे, कोणता ब्लॉग आहे, काय करतो, ते सर्व म्हणजे विचारत होती, म्हणून त्यांना सांगेपर्यंत माझा कमसे कमी एक तास गेला, कारण की मी जसा ब्लॉग बनायला घेतो आहे तसा बोलते आहे, तसा पब्लिक येते आणि विचारते आहे मध्ये मध्ये येऊन, ते म्हणजे ब्लॉग झाला नाही, कारण की भरपूर लोक असे म्हणजे विचारत होती तिथे, म्हणून बोललो आता रनिंगमध्येच हे करतो ब्लॉग बनवतो, कारण की कोण येणार नाही, कारण की एका जागेवरती ब्लॉग म्हणजे थांबवला ना, म्हणजे थांबून जर ब्लॉग बनवला ना तर भरपूर लोक म्हणजे असे कनेक्ट होतात की येतात आपल्याजवळ आणि विचारतात आपल्याला कोणता चॅनल आहे काय, पण सबस्क्राईबर करतात पण काय मतलब नाही म्हणजे सबस्क्राईब करून, कारण की ते लोक हिंदी असतात, काय लोक आता होती दोघं तिघांनी सबस्क्राईब केला, पण ते लोक म्हणजे हिंदी लँग्वेज आहे त्यांची आणि आपण करतो मराठी ब्लॉग, म्हणून मित्रांनो म्हणजे माणसं कनेक्ट होत आहेत पण त्यांना काय समजणार नाही, कारण की मी हिंदी म्हणजे मराठीमध्ये बोलतो आहे तर त्या हिंदीवाल्याने काय समजणार नाही की मी काय बोलतो आहे म्हणून। तर मित्रांनो मला भरपूर लोक असा क्वेश्चन करतात की तू कोकणातला आहेस मग तुझं नाव कोकणी अक्षय ठेव, नाहीतर काहीतरी कोकणातला असं नाव ठेव, दापोलीचं आहेस मग दापोलीकर अक्षय ठेव, असं काहीतरी ठेव,
पण मित्रांनो मला तसं काही नाही करायचं आहे. कोकणी आहे म्हणजे कोकणातलं नाव ठेवून असं काही मतलब नाही आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला आता माहिती असेल की कोकणातला असला तरी मित्रांनो की कोकणी नाव ठेवून काय मतलब नाही आहे. चालू आहे ना, बरोबर इकडे आहे ना, पुरा आ रहा है क्या? आ रहा है ना. बोलो 3, 2, 1, 1, 2 स्टार्ट. एक बात बोलो ब्रो, जितने कम लोग उतना ज्यादा खूबसूरत. तो इधर ही हूँ. हाँ इधर ही है. चलो भाई. हाँ हाँ अभी कितना दो ही महीना हो गया. अच्छा आप बॉम्बे से बिलोंग करते हो ना? तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असं की घंटागुण ब्लॉग बनवायला देतच नाही. म्हणजे ब्लॉग आता बोलायला चालू केला ना की आता मागचे येतील ना ते पण आता इथे उभे राहतील. ते उभे राहतात त्याचा काही सवाल नाही मला त्याची. पण ना मी ब्लॉग चालू असताना पण म्हणजे असे मध्ये मध्ये येतात की तुझा आय डी काय आहे, हे काय ते काय ते विचारायला तयार आहेत. म्हणजे मला जे आता सांगायचं आहे तुम्हाला ते मी सांगू शकत नाही. आता झालं इथे सीन, मी कधी आलो आहे, 3 तास झाले, मी 3 तासमध्ये थोडा पण म्हणजे ब्लॉग बनवू शकलो नाही आता मी मित्रांनो. आणि मित्रांनो माहिती आहे की आता म्हणजे ब्लॉग पब्लिकमध्ये बघायला गेलं ना की असे म्हणजे बघत राहतात लोक इकडे तिकडे. म्हणजे काय आता मला त्याचा फिकर नाही वाटत, त्याचा काय फरक नाही पडत आहे. पण क्या रे भीक मंग्या क्या देख रहा है? अजून पण बघत म्हणून तर मी काय जास्त म्हणजे तुम्ही बघत असाल कारण पाठी दिसला असाल तर तुम्ही बघत असाल की ब्लॉगमध्ये बघताय ते दिसतंय ते. तर वाटी वाटी बघताय म्हणजे मी काय तर क्वेश्चनचा म्हणजे ही करायलो आन्सर द्यायला आलो. कारण काय तुम्ही प्रश्न होते ते पण आन्सर करायलो. पण मी ते आन्सर करू शकत नाही आहे आता कारण की सर्व असं म्हणजे एवढा बघतात सर्व. तर आणि सर्व म्हणजे बाजूला येतात की आय डी विचार. माझे सबस्क्रायबर आता किती होते? 200 होते वाटतं. आता काय ते सबस्क्राईब चालू आहेत पण सर्वांनी येऊन जेवढ्यांनी म्हणजे आता 200 जास्त आता वाढलेत ना सबस्क्रायबर, ते त्यांनी म्हणजे सबस्क्राईब केलं आहे इथे येऊन की तुझी आय डी काय आहे, तू काय करतोस, हे करतोस. तर तेच मी बोलत होतो की कोकणातला मी विषय काढलेला होता की मला असे लोकं बोलतात की कोकणी अक्षय किंवा कोकणी म्हणजे कोकणातलं असं कोकणावर ना काही नाव ठेव. पण माझा काय म्हणण्याचा म्हणजे उपदेश आहे म्हणजे म्हणण्याचा माझा की कोकणातला आहे मग कोकणातलाच करायचा असं थोडी नाही. कोकणातला असं म्हणून काय झाला तर माझा मी नाव ठेवणार की अक्षय शेडगे हात मी नाव ठेवणार माझा. कारण की मी कोकणातला आहे तो कोकणी निकेल ठेवून आपण नाववरनं थोडी ना कोण समजू शक म्हणजे नाववरनं थोडी ना आपण की सांगू शकतो हा की बाबा हा कोकणी आहे म्हणून. कोकणी अक्षय नाव ठेवला तर कोकणी झालो असं थोडी नाही. मी कोकणातलाच आहे, माझा नाव चॅनलचा म्हणजे मी अक्षय शेडगेच ठेवणार आहे. कारण की मी असा विचार पण केला होता एक की मी आता मराठीमध्ये पण करीन ब्लॉग आणि हिंदीमध्ये पण चालू करू असं मला वाटतं की हिंदीमध्ये पण ब्लॉग चालू ठेवू. की मला मित्रांनो असे भरपूर लोक असे मला विचारला म्हणजे की हिंदीमधनं ब्लॉग कर तू म्हणजे मराठीमध्ये कर मराठीमधनं पण कर गावी गेल्यावरती किंवा असा. कारण की आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आला असतं हिंदीमधनं पण ब्लॉग चालू कर असे पण बोललेत. मग बघूया आता मित्रांनो कारण की मला येऊन तर भरपूर टाईम झाला आणि मी जास्त ब्लॉग नाही बनवून करू शकलो. कारण की आता माझ्याकडे बघताय समोरना बघताय समोर कॅमेऱ्याच्या उभे आहेत. आणि मित्रांनो बोलायचं गोष्ट म्हणजे ब्लॉग वगैरे मी करतो माझ्या मजासाठी करतो. मी पैशाचा म्हणजे आता विचार नाही कोणाला की मी आता ब्लॉग बनवून पैसे कमवीन मला एवढा पैसे भेटणार आहेत
हे बनवून नाही मी आलो मित्रांनो, कारण की मी ब्लॉग बनवतोय ना, ते माझे म्हणजे आवड आहे मला ही ब्लॉग बनवायची, माझा एक पॅशन आहे, म्हणून तर मी ब्लॉग बनवतोय. म्हणजे यूट्यूबवरती सोशल मीडियावरती असं मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे त्यासाठी मी ब्लॉग बनवतोय. की मला लोक विचारतात असं की किती पैसे भेटतात यूट्यूबवरती, म्हणजे यूट्यूबला अर्निंग कधी चालू होते, जेव्हा 1000 सबस्क्रायबर होतील आणि 4000 तासांचा ऑच टाईम होईल, म्हणजे 4000 तास माझी व्हिडिओ कोणती पण असू दे ती बघितली पाहिजे, त्याच्यानंतर माझी अर्निंग चालू होईल मित्रांनो. असं नाही की आणि मी आतापर्यंत मी स्टार्ट करतोय कारण की मी पैशांच्या ह्याच्याने नाही का स्टार्ट केलं आहे, माझा एक पॅशन आहे. म्हणजे मी पण क्रिएटर लोकांना बघतो, मला पण असं वाटतं की मी पण त्यांच्यासारखं काहीतरी करू, ह्या हेतून मी ब्लॉगिंग चालू केलं मित्रांनो. तर हे तुम्हाला सांगायचं होतं, जास्त काय सांगायचं नव्हतं. आणि इथं आलेलो म्हणजे आता तुम्ही म्हणजे आता मित्रांनो तुम्ही बोलाल की हे सांगायला एवढा लांब आलेलास, पण मी कधीपासून आलो आहे, ब्लॉग मोठा झाला असता मित्रांनो, पण ब्लॉग ते मोठं झालेलं नाही आहे, कारण की मी जेव्हापासून ब्लॉग करायला घेतला ना, तो एक ड्रायव्हर तिथनं आला, तो माझ्याशी तर कमसे कम अर्धा तास बोलला की ह्याच्याने का होतं कसं होतं, तुम्ही त्याला म्हणजे अर्ध्या तासामध्ये वार्ता झाली, अर्ध्या तासामध्ये जास्त ब्लॉग झाला असता, कारण की अर्ध्या तासामध्ये जास्त वार्ता झाली तिथं माझी त्याच्यासोबत. आणि नंतरला मी असाच ब्लॉग करत होतो, तिथं बसलो तर ते काका येऊन बोलायला लागले की हे काय आहे, मी बोललो माहीत आहे ते, नंतर बोलायला लागले की स्टँड कितीचा आहे, प्राईस काय आहे, नंतर एक परत एक रील्सवाला आला होता, बघितला असा तुम्ही रील्स बनवता, तो बोलतो तुझ्यामध्ये काहीतरी हे आहे, म्हणजे तू करू शकतो माझी रील्स, कारण की माझा फ्रेंड नाही आला. बोलू ठीक आहे चालेल, ते पण मी करतो. तर त्याची रील्स बनवून दिली आणि मगाशी फोटो म्हणजे माझा एक फोटो काढशील का ते आलेला, आणि भरपूर आलेले म्हणजे लोक, छोटी छोटी मुलं आलेली, त्यांनी म्हणजे सर्वांनी माझ्या आय डी घेऊन गेले, आय डी म्हणजे माझा यूट्यूबच्या आय डी घेऊन गेले सर्व, आणि सबस्क्राईब केला बहुतेक लोकांनी. आणि भरपूर म्हणजे असं इथं आल्यावरती असं वाटतं की सेलिब्रिटीची फिलिंग येते, म्हणजे आता मी माईक कॅमेरा चालू ठेवला आहे, माईक चालू ठेवला आहे ना, तर आता माझ्या पार्टनर येत आहेत, ते बाजूला बघतील, हात मिलवतील, तू काय करतोस हे ते, तर ठीक असा मजा वाटते थोडा. तर चला मित्रांनो, एवढाच माझा ब्लॉग काय मोठा नाही करायचा होता, कारण की तुम्ही विचारला होतात की कोकणी काना कोकणातला आहेस, कोकणी काना नाव ठेवत, तेच मला फक्त बोलवत त्याच्यावरती बोलायचं होतं, कारण की कोकणी कोकणातला आहे म्हणजे कोकणी अक्षय किंवा कोकणी असं नाव ठेवून काय मतलब नाही, कारण की आपलं नाव आपला ब्रँड आहे, आता मी मानतो. आणि तेच पैशांचा यूट्यूब तर किती कमवतोस, मी अजून काही कमवत नाही मित्रांनो, माझी स्टार्टिंग चालू आहे आणि मी कमवायच्या ह्याच्याने नाही आलो आहे, पहिली गोष्ट मी माझ्या पॅशन आहे म्हणून आलो आहे. तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक पण कराच. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. तर चला मित्रांनो, घाई घाईमध्ये ब्लॉग बनवला, म्हणजे परत मी तर ब्लॉग बनवायला येणार नाही असं मला वाटतोय, कारण की ब्लॉग बनवायला पण एक शांतता पाहिजे असते, तिथं शांतता नाही आहे, कारण की मी दुपारचा आलो होतो मित्रांनो, कारण की मला असं वाटलं की दुपारचं जास्त गर्दी नसते, आणि कसं वर्किंग टाईम आहे ना आता, त्या वर्किंग टाईममध्ये कोण नसतो असं मला वाटला, पण जास्त लोक नव्हती तशी, पण बघणारे जास्त होते आणि विचारणारे जास्त होते. तर चला मित्रांनो, भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.